शहर की जनता को बिजली बिल के बाद अब पानी बिल और हाउस टैक्स का झटका पड़ा है। मनपा द्वारा पानी बिल और घर टैक्स में बढ़ोतरी करने की बात शहर की जनता कर रही है। जनता इसी सवालों को लेकर बुधवार को मनपा मुख्यालय में लोक प्रतिनिधि और अधिकारियों के बीच बैठक हुई। इस बैठक में महापौर संदीप जोशी सहित सभी विधायक उपस्थित थे, मगर इस बैठक में मनपा आयुक्त तुकाराम मुंडे नहीं आए। उनके अनुपस्थिति पर महापौर संदीप जोशी ने कहा कि फिर एक बार आयुक्त इस बैठक में नहीं आते। शहर में कोरोना का संक्रमण है, इस बात की जान हमें भी है, मगर इसके अलावा भी लोगों की समस्या है, यह आयुक्त ने समझना चाहिए। पाण्याची जी संभावित दरवाड़ है, जी दरवाड़ वावी म्हणून आयुक्त अत्यंत दुराग्रही है, ती दरवाड़ करू नये असं सर्व जनप्रतिनिधींनी या ठिकाणी सांगितलं। किमान कोरोनाच्या काळात करूने पुढच्या वर्षी पुन्हा करावी ती। त्याशिवाय एप्रिल ते सप्टेंबर जे 6 महिने आहे, या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढं पाण्याचं बिल असेल त्याच्यामध्ये 50% माफ करावी, आणि त्याचप्रमाणे जेवढा 6 महिन्याचा कर असेल टॅक्स हाऊस टॅक्स आहे तो देखील 50% कमी करण्यात यावा, या पद्धतीचे निर्देश आज या ठिकाणून आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। त्यांचा अधिकार असतो, त्याच्यामुळे त्याच्यात फार काय सांगायचं। खरं म्हणजे ही त्यांची भूमिका अत्यंत दुराग्रही भूमिका आहे, का असे ते वागतात मलाही त्याची जाणीव नाही। आजच्या देखील बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक होती आणि पाणी आणि कर हा दोन्ही भाग त्यांच्याकडे आहे। त्याचप्रमाणे नागपूर शहरातील सर्व आमदार या बैठकीला होते, परंतु आयुक्तांनी या बैठकीला हजर न राहणं हे पसंत केलं आणि ते बैठकीला आले नाही। आता हे दुर्दैवी आहे, जनतेचे प्रश्न आहे, कोरोनासाठी केलंच पाहिजे, परंतु कोरोनाशिवाय देखील जनतेचे इतर अनेक प्रश्न आहे, ज्यामध्ये जनता प्रचंड रडल्या जात आहे। अनेक झोपडपट्ट्यांमध्ये अनेक निम्न मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय लोक जे पेन्शनर्स आहे, सिनियर पेन्शनर्स, त्यांना पाण्याचं बिल भरायची त्यांच्याजवळ आजची स्थिती नाही आहे। अशी महत्त्वाची बैठक असताना आयुक्त त्यांच्या कार्यालयात बसतात, परंतु या बैठकीला येत नाही, हे दुर्दैव आहे। आता त्यांचा बोलवता धनी कोण आहे, त्यांचा करवता धनी कोण आहे, आणि जनतेच्या प्रश्नाला असं तुम्ही गंभीरतेने घेऊ नका या पद्धतीचं जर त्यांना मेसेज असेल वरून, मला असं वाटतं हे दुर्दैव आहे नागपूरकरांचं।